राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी सुरू झाली आहे. यावेळी सुद्धा ईडीच्या कार्यालयाबाहेर उपस्थित राहत कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांना पाठिंबा दर्शवलाय. भ्रष्टाचार भारतीय आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवरून रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. क्लिअरन्स रिपोर्ट हा UOW कडनं सबमिट केला जातो. त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. 2 वर्ष 1 वर्ष बराच काळ झाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला जातो. आणि जर 19 तारखेला मला नोटीस आली जानेवारीला आणि 20 जानेवारीला हा क्लोजर रिपोर्ट झालेला आहे. आता आम्ही थोडंसं कोर्टात पत्र देऊन तो जो रिपोर्ट आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. अजित पवारांना क्लीन चिट दिल्याप्रकरणी संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधलाय. रोहित पवारांच्या कारखान्याचा विषय आणि अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याचा विषय सारखाच आहे. जो आरोप अजित पवारांवरती आहे तो रोहित पवार किंवा अन्य अनेक 60-65 लोकांनी अशा प्रकारचे कारखाने घेतले आहेत. पण ईडीच्या दारात चक्रा फोड मारतायत रोहित पवार, कारण ते भाजपला बिंदे नाही आहे, ते भाजपकडे झुकले नाही आहे आणि झुकणार नाही आहे. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये जा, कारवाई होणार नाही ही मोदींची गॅरंटी असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी ईडीकडनं अटक आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट मोदी गॅरंटी. भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नहीं होगा, मोदी गॅरंटी आहे. तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल, तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच, क्लीन चिट देणारे हेच. अजित पवारांना ज्या प्रकरणात पोलीस क्लीन चिट देतात त्याच प्रकरणात रोहित पवारांची चौकशी करते हे समजण्यापलीकडचं आहे. विरोधकांवर होणारी कारवाई ही सूडबुद्धीनं होते या चर्चेला या निमित्तानं आणखी बळ मिळालं. महेश महालेसह ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.